शरद पवारांनं जर असं म्हटलं की ते पानठेल्यावर एक जापानी गुडी असते आणि कोणी कोणत्याही दिशेने असला तरी ती डोळा मारायची आणि प्रत्येक जण म्हणे का माझ्याकडे पाहूनच तिने डोळा मारला. पावसाळ्यामध्ये पूर येतो, सत्तेमध्येही पूर येतो. आपल्याही नदीला पूर आहे पण पूर लवकर ओसरतो बरं. असा ज्या पेल्यात साखर टाकली का पहिले सगळ्यात पहिले कोणी धावून येतो तो चमचा धावून येतो. खूप आघाड्या तयार केल्या, उलट झालं. म्हणजे आम्ही चांगली मूर्ती तयार करायला गेलो आणि जेव्हा फायनल आकार मिळाला तर गदा मिळाला होता. आता बावनकुळे साहेबांसमोर पहिले जागे तीन तीन पार्ट्या, तिथंच पहिले प्रश्न का कोणती सीट कोणाला भेटेल काही सांगता येत नाही. दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढती आहे म्हणलं. साले लॉलीपॉप संपले. येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं पाहिजे. निवळ नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि मोदींच्या नावाने फोटो दाखवून ग्रामपंचायत आणि नगरपरिषदा जिंकता येणार नाही, काय फायदा होईल त्याचा. प्रमोद महाजन नेहमी एक गोष्ट सांगायचे की सायकल नवीन असेल आणि सायकल चांगल्या स्पीडने चालत असेल पण एक छोटासा व्हॉल असतो रबराच्या ट्यूबमध्ये, तो व्हॉल जर बर्स्ट झाला तर साखर सायकल कुठल्याही कंपनीची असली आणि कितीही चांगली असली तरी जेव्हा ती ट्यूब पंक्चर होते तेव्हा सायकल काही चालत नाही. हा व्हॉल माझ्यासमोर बसला आहे, हा कार्यकर्ता आहे. बावनकुळे साहेबांनी किती मोठ्या कंपनीची सायकल आणली आणि सोन्याचा आणि चांदीचा पॉलिश जरी मारलं आणि व्हॉल जर पंक्चर झाला तर किती आपटून घ्या, गाडी काही पुढे चालणार नाही. असा ज्या पेल्यात साखर टाकली का पहिले सगळ्यात पहिले कोणी धावून येतो तो चमचा धावून येतो. म्हणजे मला चांगले म्हणणारे चमचे आहे असं मला म्हणायचं नाही पण माणसाचा गुणधर्म असतो हा, याला याला फिलॉसॉफी आहे. एक अमेरिकन लेखक आहे डेल कार्नेगी म्हणून, त्यांनी एक इंग्लिशमधलं पुस्तक लिहिलं, ते एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर भयंकर पॉप्युलर आहे, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स ऑन द पीपल. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं आहे की कोणाच्याही घरी गेलं तर मी पहिले माझं वजन 135 किलो होतं तर मला कोणी माझ्याकडे आला आणि जो मला म्हणायचा की आजकाल तुमचं वजन थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतंय, मी लगेच त्याला म्हणतो बैस बैस चहा घे बैस. कारण मला वजन कमी आहे असं म्हणणारा माणूस आवडत होता आणि इकडे मी त्याच्याबरोबर मी खात होतो आणि तोही खात होता. पण माणसाला आपली स्तुती आणि तारीफ आवडते हा मानवीय स्वभाव आहे. पण ज्यावेळी आपण हे सगळं चित्र बघतो ते आपल्याला कधीतरी जर विचार केला तर हे चित्र जे आहे हे माझ्यामुळे नाही आहे, हे कदाचित मोदीजींमुळे किंवा देवेंद्रजींमुळे किंवा अनेक कार्यकर्ते आता आम्ही सगळे पदावर आहोत त्यांच्यामुळे नाही आहे. आज जे काही कार्यकर्ते हे चित्र याकरता आहे की प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन ज्यांनी आपला विचार पक्ष जिवंत ठेवून समर्पित भावनेने आपलं आयुष्य समर्पित केलं त्या लाखो कार्यकर्त्यांच्या बलिदानातून आहे. मी एकदा विधानमंडळात खूप भांडण झालं होतं तर मी त्यावेळी शरद पवारांबद्दल असं म्हटलं की ते पानठेल्यावर एक जापानी गुडी असते आणि कोणी कोणत्याही दिशेने असला तरी ती डोळा मारायची आणि प्रत्येक जण म्हणे का माझ्याकडे पाहूनच तिने डोळा मारला. तर मी म्हटलं शरद पवार असेच आहेत म्हटलं, प्रत्येकाला पाहत येतात, प्रत्येकाला वाटतं का साहेब आले आणि त्यांनी मारला डोळा, मलाच मारला. साहेबांनी सांगितलं काळजी करू नको कामाला लागा, म्हणजे पुढच्या वेळी मीच आणि भलत्यालेच तिकीट मिळते. मग आता जे नेते आहेत त्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नाही राहत, म्हणजे बावनकुळे नाही वाटत. पण मी तुम्हाला सल्ला देतो, थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. जसं आता तुमच्या आपल्याकडे कुणबी आणि मराठा कसे स्ट्रॉंग आहे तसे यूपी आणि बिहारमध्ये लठ्ठेबाज ब्राह्मण आहे, ते स्ट्रॉंग आहे. इथं ब्राह्मणाला कोणी विचारत नाही,
देवेंद्रन मी आम्ही मजबुरीतून नेते झालो, लोकांनी स्वीकारलं. तर ते म्हणतात मला एकदम गेलो मी लोकांमध्ये, पंडित नितीन गडकरी आहे, पंडित नितीन लयचभ्यक्ष झालं काय का पंडित बात करा. बिहारमध्ये होतो मी मुघल सरायला, मी म्हणलं हे फालतू बरा मत करू. तो म्हणा आपको पता नहीं, अटल बिहारी वाजपेयी के बाद पंडितों के दिल में कोई नेता है तो उसका नाम नितीन गडकरी है. मी त्याला म्हटलं ऐसा मत करो. आणि मी हे सगळे प्रयोग करून चुकलो जे आज बावनकुळे करतात, 100 पदाधिकारी, 40 सेक्रेटरी, आघाड्या, मागासवर्गीय आघाडी, चर्मकाराची आघाडी, चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली ना, तामी वाटले, हे सगळे वाटले, खूप आघाड्या तयार केल्या, उलट झालं. म्हणजे आम्ही चांगली मूर्ती तयार करायला गेलो आणि जेव्हा फायनल आकार मिळाला तर गदा मिळाला हातात. ज्याच्या ज्याच्या जातीच्या आता यांना अजून त्रास व्हायचा आहे होईल, हे जेवढ्या आघाड्या जातीच्या झाल्या, जसं जसं निवडणुकीचे डमरू वाजतील तेव्हा हे प्रत्येक आघाडीवाले यांना भेटतील. आमचे 7%, आमचे 12%, मग बावनकुळे साहेब आमचं का, आम्हाला किती तिकीटं तुम्ही देणार? आता बावनकुळे साहेबासमोर पहिले जागे 3-3 पार्ट्या, तिथंच पहिले प्रश्न का कोणती सीट कोणाला भेटेल काही सांगता येत नाही. भेटली तर देणारे हे पुन्हा आहेत सगळे. प्रत्येक जातीचा फोरम काढून ठेवला आणि तो प्रत्येक माझ्या जातीला काय. आणि परिणाम असा झाला की ज्याला तिकीट मिळालं तो म्हणते मला फुकट दिलं का तिकीट, अबे माझ्या जातीचे 12% म्हणून बावनकुळे साहेबांनी तिकीट दिलं, नाही तर कुठं देत होते. म्हणजे ज्याला मिळालं तिकीट त्याला त्याच्या जातीमुळे, आणि जेवढे मिळाले नाही ते गावभर बोंबलतील बावनकुळे साहेबांनी आमचं तिकीट कापलं. म्हणजे जे एक चांगलं करत हे भोगून चुकलो. आता तसं प्रत्येकाची आग आग झाल्याशिवाय त्यालाही मार्ग सापडत नाही. हे नवीन आहे, तरुण आहे, ताजे तवाने आहे, त्यामुळे अजून त्यांना आग लागली नाही आहे. म्हणून यांनी खूप सेल तयार केले, आम्ही मी केले, म्हणजे ते चूक नाही आहे. मी अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा, मी मला त्यावेळी सांगणारे सांगत होते करू नको. मनोहरराव शेंडे मला दाटायचे, हे क्या चल रहा है तमाशा, ये क्या कर रहे हो. मतलब आपको समझता नहीं शेंडे जी, सबको जोड़ना पड़ता है, दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढ़ती है. म्हणलं साले लॉलीपॉप संपले. पावसाळ्यामध्ये पूर येतो, सत्तेमध्येही पूर येतो. पण जेव्हा सत्ता नसेल, जेव्हा मंत्रीपद नसेल, जेव्हा आमदारकी नसेल, तेव्हा जे लोक पक्षाकरता रात्रंदिवस काम करतील ती खरी पक्षाची स्ट्रेंथ आहे आणि ताकद. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, नदीला पूर आहे, आपल्याही नदीला पूर आहे, पण पूर लवकर ओसरतो बरं. पाऊस संपला का पूर संपला पुन्हा नदीत पाणी पावं लागते कुठे आहे का. आपल्याला अशी नदी निर्माण करायची आहे की जी वर्षभर त्यात पाणी वाहत राहील आणि लोकांना पाणी पाजत राहील. की आपली पार्टी जी असते, एक संघटना जी असते, ती रेल्वेच्या एक्सप्रेस गाडीसारखी असते. त्यामध्ये रिझर्वेशन असतं, पण नागपूरहून दिल्लीपर्यंत जायचं असेल तर काही प्रवासी भोपाळला उतरतात आणि भोपाळला नवीन चढतात. प्रत्येक स्टेशनवर जुने प्रवासी उतरत असतात आणि नवीन प्रवासी चढत असतात. एखाद्या आनंदराव ठवरेसारखे कार्यकर्ते आहेत की ते जातात आणि वापस येतात पण गाडीत काही सोडत नाही. म्हणून 25% लोक असे पक्के आहेत की जे विचाराच्या अनुरूप, संघटनेने केलेल्या कामाच्या अनुरूप आणि नेत्यांच्या कामानुरूप सपोर्ट करतात. 40% लोक असे आहे गंगा गे गंगादास, यमुना गे यमुना. अरे कोण जीत रहा है? नितीन गडकरी ला फोटो उसका लगा कटआउट. नितीन गडकरी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. हारला अरे छोड़ दुसरा लगा. आमच्या सरकार वाटते आम्ही केवढे पॉप्युलर हो, साला मैं तो साहब बन गया. साहब बन के कैसा तन गया.
हे काही खरं नाही. एक यांनी मला बावनकुळे आणि पोद्दारांनी काटोल नगर परिषद आता आशिष देशमुख काही पार्टी झाले चरण ठाकूर हे आरे ते यायच्या निवडणुकीत आले मला म्हणाले बस तुम्ही एकदा काटोलला या म्हणे तुमचा एक दौरा झाला का बस नगर परिषद जिंकलो म्हणे आपण. मी म्हणलं माझ्या आईने जिंकता आता येतो म्हटलं गेलो. हे दोघांनी मला आग्रह केला मी गेलो. कदाचित लोक माझं भाषण ऐकायला आले होते पण त्यांनी मनात वेगळंच ठरवलं होतं आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण लंबी झाली. किती मिळाल्या सीटा 2 का 3 2 आणि पोद्दार आणि बावनकुळे तर मला असं सांग एकदा याच म्हणे तुम्ही एकदा याच मग पाहूनच घ्या म्हणे. निवडणूक झाल्यावर मी पाहूनच घेतलं.